बिनाकामाची बुडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ. आता आम्ही आलो रेडीच्या गणपतीला. इथनं जायचा रस्ता इथं नाही. खरं तरी मी मागच्या वेळेस आलतो, तर मागच्या वेळेस आम्ही पूर्ण फॅमिली संग आलतो, त्यामुळे फॅमिली बरोबर असली की मग व्हिडिओ काढताना मला मजा येत नाही. मजा येत नाही म्हणजे लाज वाटणारी आहे. सगळी आपली घरातली टीम आपण असं बोलता विलताव, आपलं एक वेगळं रूप असतं आपली. नाही नाही, इथले गणपती बाप्पाचं कुठे घेत जावं. आता आम्हीच चालत आलो, काय सांगायचं आम्ही चालत आलो. इथे किती किलोमीटर चालत आलो? 5 किलोमीटर. काल बी 5 आणि आज बी 5. इथं इथं हे पेलतं. तुम्हाला सांगितलं होतं मी इथंच पेला होता म्हणून, लिंबू सरबत विथ सोडा कॉकटेल करून पेलता. भारी म्हणजे दिलेले काय घाम आला रे बाबा. हां, एकतर काळा आणि त्यात असला घाम. हिऱ्यावणी चमका लागली मित्र. घर घर वारा. तिकडे बनवली बघा, वाव जरा खडखडखडा. मला आल्यावर दाखवतो. हे आमचे दोन आलेत. अय मुंगी अय चल खाली. म्हणजे एवढं गोड आहे आता मुंग्या लागले त्याला. ये लिंबू सरबत विथ सोडा. काय जबरदस्त दिसतंय सोड्या लिंबू सरबत. असं भारी दिसतंय व्हिडिओमध्ये पण. चला पितो आता. कशा हवा इथे बघ घेऊ पिऊ. आता दुकान बघ किती भारी दिसते बघ. दुकान बारकी बारकी आणि पूर्ण इकोसिस्टम दुकान आहे सगळी. एक टू सीड लाकडी दुकान आहे. आज गर्दी नाही वाटत म्हणत. गणपती तर गणपती चालू आहे पण इथं काय गर्दी काय वाटत नाही. इथे डायरेक्ट गणपतीच्या दिवशीच गर्दी असते. इथं हा मंदिर दिसलं काय काही नको मावशी. इथे याचं खास दुसरं अजून कारण काय माहिती आहे का, इथं बीच पण आहे. सिक्रेट बीच आहे ती. आता इथं दिसतं तुम्हाला बीच कुठे इथं दिसेल. याच्या खाली खाली उतरावं लागते. 200-300 किलोमीटर 200-300 मीटर आतमध्ये खाली उतरावं लागते. आणि हे का नाही वरची दिसतं नाही याचं. ती का नाही सोन्याचं आहे. सोन्याचं आहे ना ती. असं आहे सोन्याचं आहे ती. तर ही आहे रेडीच्या गणपतीचं मंदिर. मस्त आहे. आणि इथलं जी मंदिर आहेत ना खरं, इथल्या मंदिराचे स्ट्रक्चर असंच आहे. पहिल्यांदा ती आपलं असं कळसाचं हे असतंय आणि असं मंडप सभा मंडप आहे ना. प्रत्येक मंदिर असेच आहे इथली. ए टू झेड मंदिर जेवढी मंदिर आहे ना ते एकच स्ट्रक्चर आहे सगळ्या मंदिराचं. आता आतमध्ये आलावडा का नाही जाऊ घ्यात. मी थांब चपला काढू घे. इथं पहिल्यांदा माहिती वाचू इथली काय नंतर जाऊ. भारी बांधलं का नाही पण. इथला प्रसाद असते आता. इथं मूर्त्या कोरल्या आहेत इथं पण. सरस्वती ब्रह्म लक्ष्मी विष्णू.
डॉक्टरने घ्यायची. तर अशी मंदिर आहे, ही मंदिराची एक कथा आहे. ती आता खरीच म्हणू लागेल, कारण ती कांबळी माझा एक माणूस होता, त्याला स्वप्न पडलं होतं म्हणून की अशाच्या ठिकाणी जा, इथं तुला एक मूर्ती सापडली म्हणून. मग ती माणूस, जी कांबळी नावाचा माणूस होता, ती इथं ड्रायव्हर म्हणून काम करत आहे. मग त्यानं इथं आला आणि इथं मग खोदल्यावर त्याला दिसलं की बाबा हा इथं मूर्ती आहे म्हणून. त्याला वाटलं की हे स्वप्न खरंच आहे जी घडलं आहे ती. मग ती त्यानं मग सगळ्या गावकऱ्यांना सांगितलं, असं असं मला स्वप्न पडलं होतं, मी तिथं मला मूर्ती सापडली अशी, म्हणजे कान दिसलं होतं मूर्तीचा म्हणून. मग ती सगळे गावकरी लोक गेले. इथलं जे मेन मंदिर आहे माऊली मंदिर, जे इथल्या गावचं मेन मंदिर आहे माऊली मंदिर, तिथे गेले. इथं इथं रस्ता आहे, इथं दोन रस्ता आहे, इथं इकडून माहीत नाही, तिथनं जावं लागेल. मग त्याने काय केलं, त्या मंदिरात गेली. मग तिथं मग नंतर मग त्या देवीने आदेश दिला की तुम्ही जोपर्यंत पूर्ण मूर्ती तुम्हाला दिसत नाही तोपर्यंत ती खोदकाम करा म्हणून. त्यांनी इथं खोदकाम केलं आणि मग तेव्हा त्यांना इथं ती पूर्ण मूर्ती दिसली. आणि एक महिना अजून जेव्हा त्यांनी म्हणजे पूर्ण खोदकाम केलं तेव्हा त्यांना तिथं ती मेन मूर्ती, म्हणजे आपला उंदीर, उंदीर असते ना, ती उंदीर पण दिसला. मी त्यांना जरा समजून वाटलं की बाबा हा खरं खरं मूर्ती आहे म्हणून. त्यांनी इथं हे केलं. आता जातो खाली महत्त्वाच्या ठिकाणी, हे समुद्र आहे, इथं पूर्ण समुद्र बीच आहे, जातो थोडा वेळ आराम करतो. तर आता बरोबर आम्ही बीचवर आलो, इथल्या मेन बीचवर. इथे काय भारी आहे रे, ते मामाबाचे म्हणलं होतं तुम्हाला, मामाबाचीच दगड, इथं मामाबाचे वाहून गेले ते, म्हणून तिथं मामाबाचे नाव दिले त्या दगडांना पण. आणि कुठलं पण मंदिर फेमस कधी होतं माहिती आहे का, जेव्हा तिथं शेजारी पिकनिक स्पॉट पण असला तर, नाहीतर असं मंदिर असले जास्त लोक होतात नाही. लोकांना कसं असतं माहिती आहे आपल्या भारतातल्या, की तिथं आपण चाललो आहोत तिथं काय ना काय पिकनिक पण पाहिजे, जिथं थोडं एन्जॉय पण करता येईल म्हणून. बहुतेक अगोदरच्या माणसांना हे कळलं असेल म्हणून त्यांनी मंदिरं पण सगळी अशा ठिकाणी घेतली आहेत जिथं निसर्गाची असं चांगला ठेवा भेटते. समुद्र असं तिथंच त्यांनी हे केलं, तिथं बसच केलं होतं यायला सगळं. बहुतेक इथं पाणी आलं असेल बहुतेक. सर आता बघतो आम्ही, आता आनंद घेतो इथला. इथं लाल लिहिले अजय, तिथं ती लाल झेंडा दिसतंय का, याचा अर्थ इथं धोका आहे. मामाचे दगड समोर धोका धोका लिहिलंय तिथं, खतरा धोका. आता आमचं मला वाटत आपला आवाज त्यांना वाटत नाही जात असेल त्यांना समुद्रामुळे. तर इथलं स्पॉट महत्वाचा स्पॉट ही आहे, इथं वर जाऊ ना आपण निसर्गाचा आनंद घेऊ. काय भारी वाटलं तिथे, हा थंड वाटते समुद्राचा, असं गार व्हायला लागलाय गारवा, एवढं ऊन एवढं ऊन पडलंय पण असं काहीच जाणवत नाही बरं का इथं. काळे भंगार तुकडायची रे, काळे भंगार माझ्यापेक्षा काळे तुकडाय ती. इथं बी काहीतरी बनलं होतं वाटतं त्याने पडले अजय, इथं काहीतरी बनवलं होतं त्याने पडले बघी. दगड कसली एक तुकडे तो एक स्पॉट आहे, स्पॉट नजरी दिसते मातून दिसत बरं दिसते का, त्यांना येऊन घ्या माझी चप्पल तिथे गेली होती त्या ठिकाणी का नाही, बरोबर तिथं माझी चप्पल गेली होती मागच्या वेळेस. तिकडे जायच नाही, जाय तिकडे तर चल यार, येत नाही मोकळी चालली चल पण तिथपर्यंत चल
थोडं रिस्की होईल, थोडी रिस्की होईल, जाऊ शकतो आपण तिथपर्यंत सर बघून. चिकन कुठे आहे? चिकन बिहान लागले ती येत ना काय देऊ काय दिसते का पाणी माझा माझी चप्पल कुठे गेली ना ती जागा दाखवू शकत नाही जिथे चप्पल गेली कारण ती पूर्ण पाण्यामध्ये येते. चप्पल चप्पल असेल का? चप्पल बघा लागला आपल्या का नाही? 80,000 चप्पल आहे, 80,000 चप्पल आहे. हा दोघ चार जण आहेत फक्त आम्ही तिथे, एक एक कपल आहे आणि आम्ही दोन भाऊ. खेकडा लिहाय तुझे खेकडं लिहाय दिसत येईल, खेकडं लिहाय बरं काय ते खेकडे खेकडा ते पळाले सगळे खेकडे आपल्याला बघून पळत खेकडे काय खेकडे बघ तिकडे बघ अजेकडे इकडे आमदार खेकडे ना दाखवतो आपण त्यांनी नुसतं खेकडे बघा तुम्ही खेकडं पळत आपण जायपर्यंत लक्ष दे आपला खेकडा घेऊन जाईल. खेकडे पाळले सगळे खेकडे पाळले तू काय बरं बरं मास्त पण आहे ती पाहिले बिळात ये अरे काय एवढं पाणी ते काय मग खेकडा तो काही खूप खेकड खेकडा तर काय किती पाळली खेकड होई रापा रापा पाळले ती वरच खेकड दे खेकड ये ये खेकड मुंग्यावाणी खेकड मुंग्यावाणी खेकड दिसत ना ते खेकड पाळावीडा दे येतो का तिथं माझी चप्पल गेली ती वाट बघ कसं पाहिजे विडो खेकडा लागत गायब केला असते तू खेकड तू बारक बारक बघितलं आणि मामाबाचे थांबत आपण मामाबाचे हे दोन जी दगड आहे ना हे मामाबाचे दगड आहे बघितलं बुळ काय काय ना असेल का आपण हात घालायचं ना चावायचं खातीर तर असंही छोटासा समुद्र किनारा आहे एन्जॉय करू शकतो आपण येऊन पण इथे चला टाटा बाय बाय.